ताजा बातम्यांसाठी महान करियरला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खाकी वर्दीचे लहानपणापासूनच आकर्षण, पोलीस मोटर ट्रान्सपोर्ट निरीक्षक मंदार कांबळे यांची प्रतिक्रिया। पोलीस सेवेत गेल्यावर खाकी वर्दीचा अभिमान आणि देशाची सेवा करण्याची संधी असते, त्यामुळे बालपणापासूनच मला खाकी वर्दीची ओढ असल्याने मी या विभागाकडे वळलो, अशी प्रतिक्रिया कोल्हापूर येथे पोलीस वाहन ट्रान्सपोर्ट विभागाचे पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावणारे मंदार कांबळे यांनी दिली। मूळची गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील असलेले मंदार कांबळे हे पोलीस मोटर ट्रान्सपोर्ट उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक असा गृह विभागातून त्यांचा प्रवास झालेला आहे। गुहागर तालुक्यासारख्या ग्रामीण भागातून एक तरुण या पदापर्यंत पोहोचतो याचा अभिमान गुहागरवासियांना असल्याने त्यांच्या या निवडीने कौतुक होत आहे। आपल्या गावी शृंगारतळी येथे आलेल्या मंदार कांबळे यांनी आपण पोलीस सेवेत कसे गेलो व या पदापर्यंत कसे पोहोचलो याविषयी आपला अनुभव पत्रकारांसमोर कथन केलं। ते म्हणाले, मला पोलीस सेवेत जाण्याची बालपणापासूनच आकर्षण होतं। दरम्यान सुरुवातीला 2005 मध्ये मी सावर्डे येथे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं, त्यामुळे आरटीओत परिवहन विभागात जाऊन करिअर करण्याचे ठरवले होते। मात्र याच दरम्यान 2008 मध्ये पोलीस निरीक्षक पदासाठी भरतीची जाहिरात निघाल्याने मी तिकडे वळलो। 2011 मध्ये पोलीस मोटर ट्रान्सपोर्ट या विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून माझी निवड झाली आणि पहिले पोस्टिंग मुंबई नागपाडा येथे झाले। यानंतर 2.5 वर्षांनी मुंबई उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावली, नंतर धुळे येथे बदली झाली व तेथूनच बढती मिळाली। 2018 पासून कोल्हापूर येथे पोलीस मोटर ट्रान्सपोर्ट विभागाचे पोलीस निरीक्षक पदी कर्तव्य बजावत आहे। आजपर्यंत माझ्या सेवेच्या कारकिर्दीत हाताखालील कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभले आहे। सुट्टी असली की मातृभूमीकडे येण्याची ओढ लागते। गावाला येऊन घरामध्ये राहायला व शेतीमध्ये काम करायला अधिक आवडतं। माझी पसंती गावाला अधिक आहे। येथील वातावरणामुळे काम करण्याची अधिक उर्मी लाभत असल्याचे मंदार कांबळे यांनी सांगितले। महानगर न्यूजसाठी गुहागरहून विनोद चव्हाण।